आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सो सॅड. मी तुझ्या घरात ठीक होत ग. तुझ्या माहेरी काय ना, वस्तू कुठेही ठेवल्या, कुठली वस्तू हरवली, त्याने काही तुला फरक नाही पडायचा. पण जहागीरदारांच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा मोठी किंमत मोजावी लागते. नुसते किचन मधले युटेन्सिल्स आहेत ना, ते पण खूप महाग आहेत ग. जरा जबाबदारीने वागायला शिक, निदान आत्ता तरी. आय होप या पुढे तरी जबाबदारीने वागशील तू. बहिणी बहिणी काय देवांशला त्रास होऊ नये म्हणून इतकी झटत असतेस तू, आणि आज तुझ्या या वागण्यामुळे त्याला मनस्ताप झाला. किती तो हलगर्जीपणा आत्ता सुद्धा. बागा जरा जबाबदारी. आत्याने अगं आयत्या वेळी स्टोरी मध्ये ट्विस्ट आणला. अंजलीने ना आत्याला चांगलंच घोळात घेतलंय, आणि जोपर्यंत ना आत्या तिच्या पाठीशी आहे ना, तोपर्यंत आपण तिला घराबाहेर नाही काढू शकत. मम्मा आय एम सो सॉरी, माझ्यामुळे तुला खूप ऐकून घ्यावं लागलं. घराच आपला सगळा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला. नाही गं बाळा, त्याच काही नाही. मलाही जाणीव आहे की माझी सुद्धा चूक आहे. जे झालं त्यामुळे ताईंच्या मनात नक्की काय सुरू आहे हे तरी समोर आलं. इतके दिवस मला वाटत होतं की ताईंना सई आवडत नाही, त्या तिचा तिरस्कार करतात. पण तेवढंच नाही, त्यांना काहीतरी भलतंच साध्य करायचंय आणि त्यासाठी त्या अंजलीची साथ देत आहे. या तू बरोबर म्हणत होतीस, तोपर्यंत ही अंजली आपल्या घरात आहे ना, तोपर्यंत देवांच्या आणि सईचा संसार सुखाचा होणार नाही.